मोर वाग येणार आता सांगता नाही तर दम येत आहे वरतं चढण्यासाठी तर आपण आलो सर बघून घेऊ अरे मा कसम काय व्ह्यू आहे आणि कापूस लोक येत असणार तर त्याची तर मजाच आहे कोणी त्रास वगैरे देत नाही ते घेऊन तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण जे आज ते पोंभोरण्याला जाणार आहोत तर रामनगरच्या समोर जे रामसेतू पुले बनले आहे त्याच्याजवळ राजू पोहावाला एक त्याचा सगळ्यात छान पोहा मिळते तर आपण पोहा खाऊन निघू बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते पोहा मिळते ते राजू पोहा लावून नाव आहे ते बघू शकता तर अशा प्रकारे पोहाची मिळते बघू शकता 20 रुपये प्लेट आहे 15 पण मिळते पोहा आणि 20 मिळते छान आहे पोहा तुम्ही खाऊन बघा एकदा तर आमचा जे आहे ते पोहा वगैरे खाऊन झाला आहे तर अतिशय छान पोहा होता आणि फेमस आहे खूप इथं पोहा तर तुम्ही बघू शकता खाऊ शकता तर मी एकदा खाल्ला होता गौरवसोबत आलो होतो मी तेव्हा खाल्ला होता एकदा तेव्हापासून मला खूप आवडला तेव्हापासून मी इथंच येतो पोहा वगैरे खायसाठी जायचं राहिलं तर हा रोडने तर निघू आता येतो आपण तर आपण जे आहे ते थोडं अजूनच्या सामोरपर्यंत आलो आहोत तर अजूनच्या समोर थोडं गाव खतम होते त्याच्यानंतर थोडं जंगल म्हणजे पूर्ण जंगल एरिया आहे हा तर त्या समोर आहो तर ब्रेक घेतला आम्ही थोडा इथं तर निघूया पूर्ण जंगलचाच रोड आहे आणि वाघ वगैरे जे आहे ते खूप जास्त आहे या रोडने तर आम्ही टू व्हीलर नावाचं पण तिथे आहो तर बराबर जातो आम्ही गाड्या वगैरे खूप चालत असते तर तेवढ्या पण आणि वाघाचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे ते कधी समोर वाघ येणार असं सांगता नाही इथं तर जुनं जंगल जे आहे ते सर्वात खतरनाक जंगल आहे म्हणजे या रोडनी सर्वात जास्त वाघ निघतात आणि रोडवर पण येतात रोडवर पण येतात आणि निघतो आता आम्ही मित्रांनो तर आपण आलो आता गिलबिली गाव आहे तर त्या गावामध्ये आलो आम्ही तर तुम्ही बघू शकता इथं तळ आहे असा तलाव आहे तर जास्त काही मोठं नाही पण छान आहे एक नंबर तिकडे गाय वगैरे जे आहे ते कपडे वगैरे धुत आहे तर इथं 2-3 आम्ही फोटो वगैरे काढतो या इथं तर आता आपण जे आलो आहोत ते डोंगर हळदी म्हणून गाव आहे पोंभोरण्याच्या आधी तर तिथं आपण आलो आहोत तर वरतं जे आहे ते एक मंदिर आहे कशाचं आहे माहीत नाही माऊली देवीचं मंदिर असायचं घटमाऊलीचं मंदिर आहे तर आता आपण वरतं जाणार आहोत तर रस्त्यानेच होतं मंदिर तर आम्ही म्हटलं की आलो नाही बा कधी तर जाऊन बघूया तर आता आपण जाणार आहोत वरतं इथून जे आहे ते स्टेअर्स आहे तर आपण वरतं जाऊन आता बघू वरतून वगैरे व्ह्यू वगैरे छान मिळत असणार तर वरतून वगैरे जाऊन मस्त व्ह्यू वगैरे घेऊ तर आम्ही जे आहे ते अर्ध्या दूरपर्यंत आलो वरतं तर जे हाईटवरती आहे तर अर्ध्या दूर त्याच्यानंतर दम येत आहे वरतं चढण्यासाठी तर आपण आलो सर बघून घेऊ अरे मा कसं का व्ह्यू आहे तर तुम्ही व्ह्यू जर बघायला एक नंबर व्ह्यू आहे इथला तुम्ही चेक करा एकदा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथून रोड वगैरे खूप छान असा एक नंबर व्ह्यू आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी आणि पोंभोरण्याला जायचं मेन कारण म्हणजे याचा वावर आहे तिकडे तर ह्याच्या वावराची विक्री आहे तर वावराची जे काही डॉक्युमेंट्स वगैरे काहीतरी घ्यायचे होते तर आम्ही जात आहोत आता तिकडेच तर मी म्हटलं की इथं जाताच आहोत तर एक व्हिडिओ म्हणजे एक ब्लॉग तरी बनवणार होते आपलं बा तर मला माहीत नाही की हा ब्लॉग किती मोठा होणार तर पण तुम्ही ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा असं काही नवीन नवीन बघायला मिळणार तुम्हाला जसं हे तसं आम्ही येणार नव्हतो वरतं तरी आलो जाऊ दे म्हणलं येऊन बघू एकदा आजपर्यंत मी या रोडने खूपदा गेलो परंतु या म्हणजे इथं वरतं नाही आलो देवस्थानामध्ये आणि इथून व्ह्यू जे आहे ते एक नंबर आहे तर आता मंदिरमध्ये वगैरे जाऊ मी आणि तिथं थोडं पूजा वगैरे करू आणि दाखवतो तुम्हाला पूर्ण इथून व्ह्यू घेतलं आणि हे इथून पूर्ण व्ह्यू आहे
खूप असं छान असा व्ह्यू आहे इथून. तुम्ही बघत असणार तलाव वगैरे खूप जास्त आहे या साईडला आणि खेड्या भागामध्ये जास्त तर तलाव जास्तच राहते. अशा प्रकारे व्ह्यू आहे पूर्ण आणि आम्ही सर्व टॉपवरती आहोत. मी सर्व टॉपवरती आहे तर इथून जे फोटोग्राफ्स जे भेटणार आहे म्हणजे पिक्चर जे निघणार आहे एक नंबर. तर आम्ही आता पिक्चर वगैरे काढतो इथून न तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये मी ॲड करणार आहे जेवढे पण पिक काढणार तेवढे पण. तर पिक काढतो आणि पूजा वगैरे करतो. तर आमचं सर्व झालं आहे वरता गेलो आम्ही मस्त फोटोग्राफ्स वगैरे काढले आणि तुम्ही व्ह्यू तर बघितला ब्लॉगमध्ये. तुम्हाला एक सिनेमॅटिक दाखवला होता मी त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारचा होतो तर वरतून व्ह्यू. आणि आता जर आता जे आहे आपल्याला त्याचं गौरवचं घर आहे 1.5 किलोमीटर इथून दूर. तर त्याच्या घरी जायचं आहे. त्याच्या घरी जा वगैरे जाऊन स्वयंपाक वगैरे करून आहे. तर तिकडून जेवण वगैरे करून मग त्याच्या वावराचं काम करायचं आहे. तर निघू आहे इथून आता आपण. फायनली आहे जे ते आम्ही गौरवच्या घरी आलो. हे गौरवचं घर आहे. तर गौरवच्या घरी येतं थोडं जेवण वगैरे करणार आणि निघणार मग तिकडं. तर आमचं जे आहे ते जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही लेटून आहो. हे एक लेटून आहे आमचा मित्र हा दुसरा आणि मी. हे आहे गौरवचे बाबा कामाला ना. गौरवची आहे ते अंदर जेवण करत आहे. तर आपण थोड्या वेळानंतर मग पोंबून आलं निघू. तर मित्रांनो जे आम्ही जे आहे ते गौरवच्या घरून निघलं आणि तलावाकडे जात आहोत आम्ही आता. तर जेवण वगैरे केलं आम्ही गौरवच्या इथं आणि आता तलावाकडे येत आहोत आम्ही. खूप मोठा तलाव आता आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तलाव वगैरे येतात. बघितलं आता आम्ही. तर इथून आम्ही आता पोमुर्ण्याला निघतो. त्याचं जे काम आहे वावराचं वगैरे ते वावराचं वगैरे काम करतो आम्ही तिथे जाऊ. तरी पोमुर्ण्यावरून जाऊन बघू काय नवीन विशेष बनते. तर तिथं गार्डन वगैरे आहे म्हणते. तर गार्डन वगैरे वगैरे जाऊन आपण बघू. तर निघूया आता आपण इथून. मित्रांनो आता आपण जे आहे ते पोमुर्ण्यावर पोचलो आहोत. ATM गेलो होतो. ATM पैसे वगैरे काढले आपण. तर आता आपण पोमुर्ण्यामध्ये जे गार्डन आहे एक पार्क म्हणून पार्क का गार्डन आहे. तर आपण आता तिथं जाणार आहोत. तर जाऊ आणि बघू कशा काय प्रकारे इथं गार्डन आहे. तर जे आहे ते आलो इको पार्क पोमुर्ण्या येते. तर तुम्ही बघू शकता हे जे गेट आहे इको पार्क पोमुर्ण्याचं. आता आपण अंदर जाऊन बघू कशा प्रकारे आहे तर म्हणजे अंदर पार्क वगैरे. तर बघू शकता हे जेवण एंट्री आहे ते मेन एंट्री गेट आहे इको पार्कचं. आणि गार्डन जे पार्क आहे ते समोर आहे अजून लंब. तर इथं कपल्स लोक जे आहेत ते जास्त प्रमाणात येतात कारण की हे अलग साईडला आहे थोडं पोंभोरण्याच्या बाहेरच्या भागातच येते थोडं. तर तुम्हाला दाखवतो मी कशा काय प्रकारचं आहे तर पूर्ण अंदर शॉर्टमध्ये काय काय आहे तर येतं अंदर बघू शकतो मी. अशा प्रकारे एक ऑफिस टाईप बनवलेलं आहे. नेमकं काय माहीत नाही पण ऑफिस टाईप दिसतं थोडंफार. पार्कचं मेन ऑफिस हेड ऑफिस वगैरे म्हणू शकतो तुम्ही. गेलं आहे तसं टाईप बनवलं आहे आणि अंदर म्हणजे पूर्ण बंद आहे काही नाही तिथं. जे दरवाजे ताला वगैरे लावून आहे. आणि इथं जे आहे ते अशा प्रकारे तर प्लॅन्ट्सची थोडीशी माहिती देऊन आहे. आणखी असे 2-4 प्लॅन्ट्सची माहिती देऊन अशी. आणि पूर्ण असंच आहे खास नाही पाहण्यालायक तर नाहीच आहे. मेन जे येतात इथं ते जे येतात ते फक्त कपल्स लोक. तसं हा पार्क बंदला खूप आधीच असणार परंतु आता त्याची कंडिशन नाही. पार्कसारखी तर कंडिशन नाहीच आहे. अशा प्रकारे इथं ला पक्ष्याचे वगैरे पिक्चर्स वगैरे लावून आहे आणि प्लॅन्ट्स वगैरे लावून आहे. आणि ते तुम्ही बघू शकता असं असे त्या साईडला जे हत्तीचे वगैरे जे आहे ते थोडे स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू वगैरे बनवलेले आहे. तिकडे बागाचे वगैरे असे थोडे स्टॅच्यू वगैरे मध्ये अर्धामध्यात लावलेले आहे. आणखी पार्क तर खूप मोठा आहे पण पूर्ण कचरा कचरा आहे. तर आम्ही पूर्ण एक्सप्लोर केला आहे. मी ब्लॉगला इथे सेंड करतो. ब्लॉग आवडलेला असल्यास तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.